नमस्कार वीकेबी न्यूजच्या सर्व दर्शकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून गणेश उत्सवाचा पर्व सुरू झालेला आहे. या 10 दिवसाच्या पर्वात लहान मोठ्यापासून सर्वांचा उत्साह, सर्वांची श्रद्धा जी आहे ते मंदिरात असू द्या की घरगुती गणपतीमध्ये असू द्या किंवा इतर मंडपात ते दिसून येते. नागपूरकर तसंही खूप उत्साही असतात आणि हा जो सण आहे हा तर उत्सवाचाच आहे. आज आपण याच निमित्ताने टेकडी गणेश मंदिरात आलेलो आहे, जिथे आपण बघू शकता की आपण आता ही जी वेळ आहे ती अगदी सकाळची वेळ आहे आणि एवढ्या सकाळी सुद्धा रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत भक्तांच्या. हे जे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर असून 365 वर्षाचा जो आहे तो इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. 365 वर्ष प्राचीन हे मंदिर आहे आणि भोसले राजाच्या काळापासून भोसले राजघराण्यातील लोकसुद्धा या मंदिरात जे आहे ते नियमित दर्शनाला येत होत आहे. आणि आताही आपण बघू शकतो की एवढ्या सकाळी सुद्धा अगदी पहाटेपासूनच भक्तांच्या लाईन ज्या आहे त्या दर्शनासाठी लागलेल्या आहे. विदर्भाची जर गोष्ट केली तर विदर्भात हे पहिल्या स्थानाचं अष्टविनायकाचं मंदिर आहे. पहिला मान जो आहे या मंदिराला दिला जातो, टेकडी गणेशाला दिला जातो. आणि कोणतेही राजकीय नेते असू द्या, क्रिकेटर असू द्या किंवा ॲक्टर्स असू द्या, ते नागपुरात आले की या गणेशाचं जे आहे टेकडी गणेशाचं दर्शन घेतातच. एक मान्यता आहे की हा नवसाचा गणपती आहे, हा स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. आणि प्रत्येक भक्ताचं जे आहे ते कुठे ना कुठे मनोकामना पूर्ण होते अशी या टेकडी गणेशाची आस्था आहे, भक्ती आहे लोकांमध्ये. म्हणूनच कुठेतरी जी आहे ही एवढी लंबी लाईन आपल्याला जी आहे ही जी गर्दी आहे ती बघायला मिळत आहे. आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि इथे जे आहे महिलांची पुरुषांची लाईन वेगवेगळी आहे, योग्य ती नियोजन करण्यात आलेलं आहे. काही भक्त लोक आपल्यांसोबत आहे. काय सांगणार, आज घरगुती सुद्धा गणपती बसत आहे आणि आज तू दर्शन घ्यायला म्हणजे काय भावना आहे तुमच्या? मराठी नाही आता हिंदी में बोलिएगा तो समझ. आप यहाँ दर्शन लेने आए हो इतनी भीड़ में भी, क्या भावना है? हाँ, क्योंकि भगवान के प्रति बहुत भावना है, हमको श्रद्धा है कि आज गणेश टेकरी जाए और उनका दर्शन करे. ताई तुम्हें काय सांगणार, काय भावना आहे तुमची? मैं मराठी. आपण आपल्यासोबत पुन्हा आहे, तुम्ही एवढं लाईन काहीच नाही आहे. गणपती बाप्पा मोरिया, गणपती बाप्पा मोरियाचा गजर सुरू आहे. काय सांगणार ताई, तुम्ही सकाळपासून लाईनीत लागलेले आहे आणि दर्शन घ्यायला आले, काय भाव? वर्षीच येतो गणपती बाप्पाचं दर्शनला पहिल्याच दिवशी, त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे यावर्षी पण आलो आहे दर्शन करायला. बाप्पा आमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील अशी इच्छा आहे आमची. काय मागणं घालणार आहे? काही नाही, सर्वच दिलंय त्यांनी आम्हाला, आता काही मागायचं नाहीये. पण जे काही होईल ते चांगलंच झालं पाहिजे. नक्की जे होईल ते चांगलं होईल आणि बाप्पा चांगलं करतील अशा यांच्या भावना आहे. ताई काय सांगाल, तुम्ही दर्शन घ्यायसाठी आले, कधीपासून येता आणि काय भावना आहे? मी तर बचपनपासूनच येते इथे. खूप छान वाटते इथे आलं की. कसं वाटतंय इथे येऊन? अच्छा लग रहा. अच्छा लग रहा, क्या बताओ? अच्छा लग रहा है. कब से आ रहे हो आप? मैं 8 साल हो गए, मतलब हर साल आती हूँ सुबह. आज घर में भी बाप्पा का आगमन होने वाला है और आप यहाँ पे आओगे, आए हो क्या बताओ? फिर भी यहाँ पे तो आना ही है ना. कैसा लग रहा है यहाँ? बहुत अच्छा. पुनः कई लोग है आपल्या सोबत,
काल आली आहे, काय भावना आहे, काय मागणार आहे? काही नाही, आज खूप छान वाटत आहे, गणपतीचा फर्स्ट डे आहे. किती दिवसापासून? मी तरी 4-5 वर्ष झाले. बापा के लिए क्या लगता है आपको? भगवान लगते. क्या मांगोगे बापा से? मैं यही मांगू कि मेरे परिवार हर समय सुखी रहे. आप क्या मांगोगे? मेरे परिवार अच्छे से रहे. आपण बघितलं की यंगस्टर सुद्धा दर्शन घ्यायला आलेले आहे. दादा काय सांगणार तुम्ही, आज साकडं घालायला आलाय? हिंदी बोलिए. क्या बताऊंगे, आज आप दर्शन लेने आए हो भगवान? वैसे आस्था भगवान के प्रति आए हैं दर्शन. आज गणेश चतुर्थी है. कब से आ रहे हो गणेश चतुर्थी? हम तो मतलब बचपन से ही मतलब भगवान की पूजा करते हैं. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. क्या मांगोगे? भगवान से क्या मांगेंगे, ऐसे ही. आप आए हो, इतनी बड़ी लाइन में लगे हो. कुछ नहीं, गणपति बाप्पा बैठने वाले, तो अच्छा लग रहा है. तू आए गणपति बाप्पा का दर्शन. क्या मांगने वाले? कुछ नहीं. बहुत सारी बीमारियां चल रही है, खूब सारे आजार सुरू है, चिकनगुनिया डेंगू सारखे आजार आता नागपुरात सध्या सुरू आहे. दादा काय मागणार आहे देवाला, खूप मोठ्या प्रमाणात आजार वाढले आहेत. नाही, मागण्याचं कुछ नाही, बस भगवान की कृपा है, बस यही हम पे बने रहे. तुम्ही काय सांगता? भगवान ने जो कुछ दिया है बहुत है, बहुत अच्छा है. बहुत पुरातन मंदिर है ये, और हम लोग कम से कम 10-1 साल से कंटिन्यू आ रहे हैं, और मंदिर में दर्शन करके बहुत अच्छा लगता है. रोग राई बहुत बढ़ गई है, चिकनगुनिया डेंगू नागपुर में बहुत ज्यादा ही हुआ. क्या बताऊंगे, क्या मांगूंगे बापा से? बापा से ये मांगेंगे कि जो भी है मतलब जो भी बीमारी वगैरह चल रही है अभी फिलहाल, उसको मतलब वो कम करे भगवान, और सब पे आशीर्वाद बनाए रखे और सबको अच्छा रखे. काही पुरुष आहे इथे, आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत. काय मागणार आहे दादा आज तुम्ही बापांचे दर्शन घ्यायला आले? किती वर्षापासून? 20-25 वर्ष झाले. काय श्रद्धा आहे बापांप्रती? श्रद्धा का जे आहे ते आहे. बाबू तू काय सांगशील, कधीपासून येतो मंदिरात? काय मागणार आहे बाप्पाला तू? तर हे होते छोटे मुलं जे स्वतःसाठी मागणार आहे. आपल्यासोबत काही वयोवृद्ध लोक पण आहे. काका तुम्ही इथे लाईनीत लागले आहे मागासपासनं, काय सांगाल, काय श्रद्धा आहे? मी दरवर्षी पाहुणे येत राहत होतो गणपतीला. काय मागणार आहे? खूप सारे आजार रोगराई वाढलेली आहे, काय प्रार्थना करणार आहे बाप्पा? बस सगळे संकट दूर करा, बस एवढंच मागायला आहे. सर्व संकट दूर करा असं काका मागणार आहेत. पुन्हा काही लोक आहे आपल्या सोबत. क्या बताऊंगे अंकल, आप क्या मांगने वाले हो, कब से मंदिर में आ रहे हो, आपका नाम क्या है? बचपन से आ रहा हूँ, रूप नारायण मिश्रा नाम है, बजरिया में रहते हैं. हाँ, गणेश जी की कृपा से सब ठीक है हमारा. अब गणेश जी से क्या मालूम, उन्हें तो खुद ही मालूम है जो चाहिए मुझे, उनको खुद ही अंतर्यामी है. अब उनको क्या बताना. जय श्री गणेश. नक्कीच बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, आणि बाप्पाला सगळं माहीत आहे की कुणाला काय दिलं पाहिजे, हीच ही लोकांची आस्था आहे. आपल्यासोबत पुन्हा काही लोक आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. दादा काय सांगणार तुम्ही इथे दर्शन घ्यायला? दादा काहीच बोलू शकले नाही. क्या बताऊंगे आप दर्शन लेने? गणेश उत्सव की शुरुआत हुई है, और अच्छे दिन की शुरुआत गणपति के दर्शन से करना चाहिए, इसलिए गणपति के दर्शन के लिए आए बच्चे के साथ में अपने. नक्कीच आज जे आहे गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे, आणि सर्व जे आहे कुठे ना कुठे बाप्पाचं दर्शन करून आपल्या दिवसाची या गणेश उत्सवाची सुरुवात करत आहे. कॅमेरामॅन रोशन भोकरेसह स्वीटी कांद्रीकर, VKB News, नागपूर.